जुन्या नोंदी असलेल्यांना कुटुंबी प्रमाणपत्र देण्याकरता प्रक्रिया उद्यापासून सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पण ही मागणी मान्य नसल्याचं जरांगे पाटील म्हणतात आणि आपल्या मागणीवर ठाम सुद्धा आहेत. एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा समाज आक्रमक होतोय. त्याच दरम्यान सह्याद्री अतिथीगृहात मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना उद्यापासून दाखले देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. द्यायचंच असल्यास सरसकट प्रमाणपत्र द्या, अर्धवट आरक्षण दिल्यास स्वीकारणार नाही अशी भूमिका जरांगेंची आहे. तातडीने समितीचं काम बंद करावं आणि समितीचा अहवाल स्वीकारो. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. मी मात्र जाहीर सांगतो, आम्ही अर्धवट आरक्षण देणार नाही, महाराष्ट्राला घेणार. क्युरेटिव्ह पिटिशन आणि आमचा काहीही संबंध नसल्याचं जरांगे म्हणताय. आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे, पण पुढचा टप्पा सरकारला अजून जड जाईल असा इशारा जरांगेंचा आहे. दुसरा टप्पा आहे, आता शिकत दुसरा टप्पा आहे, आणखी 60% होते दुसऱ्या टप्प्यात. जी आर आहे पुढचं आहे. पाणी आणि उपचार यांचा त्याग केलेल्या जरांगे पाटलांची आजच्या 6व्या दिवशी प्रकृती ढासळली. पण पाटील, तुम्हाला समाजाचा ऐकावंच लागेल, पाणी प्यावंच लागेल अशी विनंती मराठा समाजानं केल्यावर जरांगे समाजाचा तो शब्द टाळू शकले नाहीत. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलवावं अशी मागणी जरांगे यांची आहे. या मागणीचा आता सरकार दरबारी काय विचार होतोय हे पाहणं औत्सुक्याचं आहे. जालन्याहून सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.